आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांजरीत अण्णासाहेब जोल्ले यांचा प्रचार जोरात, मान्यवरांच्या नेतृत्वात काढली प्रचार फेरी. चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ आज मांजरी येथे भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. मिट्टी का फर्ज निभाने को, धरती का कर्ज चुकाने को, भारत का मान बढ़ाने को, मैं कमल खिलाने आया हूँ. 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 मांजरी जिल्हा पंचायत मतदार संघात दूधगंगा कृष्णाचे संचालक अजितराव देसाई, मांजरी पतीन कृषी संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब यादव, संतोष भाविदंडी, युवराज पाटील, डॉक्टर अजित चिगरे आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली. आज काढलेल्या या रॅलीद्वारे भारतीय जनता पक्षात एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण झाले. मांजरी परिसरातील सर्वच रस्त्यावर भाजपाचा ध्वज फडकत होता. रॅलीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपाच्या घोषणांमुळे संपूर्ण शहर दणाणून सोडण्यात आलं होतं. आजपर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासात आज भाजपाची रॅली एक नवा इतिहास निर्माण करणारी ठरली. गेल्या 25 वर्षाच्या राजकीय अन्यायाच्या विरोधात ही रॅली असल्याचे सर्वसामान्य मतदारातून बोलले जात होते. यावेळच्या निवडणुकीत भाजपाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता परिवर्तन हे नक्कीच ठरेल हे या रॅलीवरून दिसून आले. या निवडणुकीत भाजपचा विजय पक्का असल्याचे बोलले जात आहे. महानकारी न्यूजसाठी मांजरीहून राजू कोळी. अजितराव देसाई यांच्याशी केलेली आम्ही बातचीत. निवडणुकीच्या प्रचाराबद्दल त्यांचं मत आम्ही जाणून घेतो. या येत्या 12 मेला होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ह्यावेळी कर्नाटक काँग्रेस मुक्त हे 100% होणार आहे. त्याचप्रमाणे सदलगा चिकोडी मतदारसंघ 1 नंबरला काँग्रेस मुक्त होणार आहे ही मला खात्री आहे. आणि आम्ही आता अंतिम टप्प्यात आहोत. आज आमची बाईक रॅली निघालेली आहे. बाईक रॅली इंगळी, खोतवाडी, येडूरवाडी, चंदूर, चंदूरटेक, येडूर, मांजरी म्हणजे मांजरी झडपी आज आम्ही बाईक रॅली काढलेली आहे. आणि त्यात आमचा विजय 100% पक्का आहे.